संस्कृती महिला मंडळाने घातले संस्कृतीचे बारसे एक आगळा वेगळा नामकरण सोहळा. सातार रोड तालुका कोरेगाव येथील संस्कृती महिला मंडळ आणि सौ शीतल फाळके निलेश फाळके यांनी नगर जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगाराच्या मुलीचे बारसे घालून जगासमोर एक सामाजिक आदर्श ठेवला आहे. हिरवं लिंबू गारस आणि आज आहे ऊसतोड मजुराच्या मुलीचं बारस असे हळूच म्हणण्याची वेळ आली आहे. निलेश फाळके यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू आहे. नगर जिल्ह्यातील लखन पडोळकर व सौ रंजना पडोळकर हे जोडपे ऊसतोड टोळीत आहेत. त्यांच्या 2 महिन्याच्या मुलीचे नाव निलेश फाळके यांनी विचारले. यावर बोलताना सौ रंजना पडोळकर म्हणाल्या, आमच्यात बारसे वगैरे काही होत नाही. मुलगी जन्माला आली आणि 8व्या दिवशीच मी ऊसतोड करायला शेतात आले. आज इथं तर उद्या तिथं अशी आमची अवस्था. सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून शीतल फाळके आणि निलेश फाळके यांनी संस्कृतीच्या बारशाचा निर्णय घेतला. मोठ्या थाटामाटात नामकरण करण्यात आले. एवढेच करून ते थांबले नाही तर भविष्यातील तिच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा उचलला आहे. लेख माझी लाडकी याप्रमाणेच हा प्रयत्न. बारशाचा संपूर्ण जेवणाचा खर्च रंडेश्वर केटर्स चे संदीप फाळके यांनी स्वतः केला. बारसे एक नामकरण सोहळा याची चर्चा संपूर्ण सातारा जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे. याबाबत घेण्यात आलेला आढावा. बाळाचं बारसं केलेलं आहे. माझी खूप इच्छा होती मनापासून की वेगळा काहीतरी उपक्रम करावा वाढदिवसा दिवशी, तर मी हा असा उपक्रम केलेला आहे. तर या बाळाला आम्ही आज आमच्या संस्कृती महिला मंडळातर्फे इथे येऊन तिचं बारसं साजरं केलेलं आहे आणि तिचं नाव देखील आम्ही संस्कृती हे ठेवलेलं आहे. माझी मनापासून इच्छा आहे की तिच्या आई वडिलांनी हेच नाव पुढे तिचं रेकॉर्डला लावावं, का तर ती तुमची संस्कृती जपेल आणि आमच्याही मंडळाचं नाव राहील. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे या संस्कृतीचं इथून पुढे दत्तक पत्र मी घेत आहे. तिची शाळा, तिच्या शाळेचा जो खर्च आहे तो इथून पुढे माझ्याकडून होईल अशी मी तिच्या आई वडिलांना विनंती करते की त्यांनी मला